नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा इतिहास यावरील आपण इतिहास सिरीजवरील आपण चौथा हा व्हिडिओ पाहत आहोत याआधी आपण तीन व्हिडिओज घेतले आहेत तर याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आधी ते तीन व्हिडिओ पहा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा आपण एकूण जवळपास बत्तीस प्रश्न घेतलेले आहेत त्यापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देतात कमेंट करून मला हे नक्की सांगत राहायचं आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा पाच पाचशे प्रश्नांची एक सिरीज आहे त्यामधील हा चौथा व्हिडिओ आहे तीन व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठं एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमी असून तर यावरती अकॅडमीवरती पहा सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दोन हजार बारा ते दोन हजार वीस या कंबाईनमध्ये जे काही फिल्मसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बॅच आहे ही चालू होत आहे तर यामध्ये पहा चव्हाण सर घेत आहेत विज्ञान अक्षय मॅडम इकॉनॉमिक्स सोनवणे सर पॉलिटी घेत आहेत भुगे सर मॅथ आणि रिजनिंग हे जे आहेत हे घेत आहेत आपले संतोष सर आणि भूगोलमध्ये जिओग्राफी घेत आहेत कविता देशमुख मॅडम जर आपल्याला ही बॅच जर जॉईन करायची असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही बॅच जॉईन करायची आहे आणि आपला इन्व्हाइट कोड आहे व्ही ए आय जे टेन हा कोड आपण यूज करायचा आहे तर या बॅचचे काही वैशिष्ट्य आहेत तर या बॅचमध्ये जे अनअकॅडमीवरील सर्वात टॉप शिक्षक आहेत त्यांच्याकडून या बॅचचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसेच महत्त्वाचा विषय या बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे प्रत्येक प्रॉब्लेमचं आपलं सोल्युशन या ठिकाणी होणार आहे मराठीमध्ये नोट्स आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत बावीस जानेवारी म्हणजे आजपासून एक चालू घडामोडीवर महासंग्राम टेस्ट सिरीज चालू झाली आहे ही जी टेस्ट सिरीज आहे दररोज संध्याकाळी सहा वाजता घेण्यात येत आहे तर यामध्ये पहा जे काही जीएस या विषयावर जे काही चालू घडामोडी दैनंदिन सराव चाचणे आहेत म्हणजेच काही परीक्षा आहेत त्या घेण्यात येणार आहेत तसेच आपली लाईव्ह टेस्ट घेतल्यामुळे आपल्याला आपली रँकिंग ही कळणार आहे तर दररोज संध्याकाळी सहा वाजता ही बॅच चालू होत आहे तसेच पहा यामध्ये अजून या एक अनअकॅडमिक कॉम्बॅट नावाने एक स्पर्धा चालू होत आहे तर यामध्ये एकतीस जानेवारी पाच वाजता लक्षात ठेवायचं एकतीस जानेवारी पाच वाजता जे काही एम पी एस सी साठी भारतातील सर्वात मोठे जे काही स्पर्धक आहेत त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करायची आहे आणि ही एकदम फ्रीमध्ये आहे तर ही जी स्पर्धा आहे मित्रांनो ही आपल्याला विनामूल्य म्हणजेच एकदम फ्री असणार आहे यामध्ये आपल्याला जे काही अनअकॅडमीवरील टॉप मध्ये जे टॉप असणारे जे काही शिक्षक आहेत त्यांच्याकडून ही बॅच आपल्याला प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे तसेच आपला इन्व्हिटेशन कोड वापरायचा आहे वी ए आय जे टेन तसेच मित्रांनो पहा अन अकॅडमीवरती काही विनामूल्य फायदे देखील आहेत यामध्ये आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे यानंतर आपली एक्झाम आपण सिलेक्ट करायची आहे इन्व्हाइट कोड आहे तो आहे आपला व्ही ए आय जे टेन हा यूज करायचा आहे आणि शिकण्यासाठी लगेच पहा प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक शहाण्णव आहे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली या फाळणीला खालीलपैकी कोण जबाबदार होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक लॉर्ड कर्जन हा जबाबदार होते कधी एकोणीसशे पाच साली ज्यावेळी इंग्रजांनी बंगालची फाळणी केली त्यावेळेस या फाळणीला लॉर्ड कर्जन हे जबाबदार होते प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव आहे कोणत्या वर्षी गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एक एकसष्ट साली प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे खालीलपैकी कोणता मुघल सम्राट हा शेवटचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार औरंगजेब हा शेवटचा मुघल सम्राट होता प्रश्न क्रमांक नव्याण्णव आहे सन अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे शिपाईंची भाऊगर्दी होय असे कोण म्हटले होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक प्राध्यापक न र फाटक हे म्हटले होते काय अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे तो म्हणजे शिपाईची भाऊगर्दी होय प्रश्न क्रमांक शंभर आहे पूर्ण आंदोलन याचा नारा कोणी दिला होता पहा पूर्ण आंदोलन याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक जयप्रकाश नारायण यांनी पूर्ण आंदोलनाचा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे एक गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन राम मनोहर लोहिया हे जे आहेत हे गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकशे दोन माउंट बॅटन योजना कशाशी संबंधित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत पाकिस्तान फाळण्याशी संबंधित आहे माउंट बॅटन योजना प्रश्न क्रमांक एकशे तीन मुकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते मुकनायक या पाक्षिकाचे संपादक होते प्रश्न क्रमांक एकशे चार भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना एकोणीसशे पाच मध्ये कोणी केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन नामदार गोखले यांनी एकोणीसशे पाच साली लक्षात ठेवायचे वर्ष एकोणीसशे पाच साली सेवक समाज याची या स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक एकशे पाच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याची स्थापना केली आहे प्रश्न क्रमांक एकशे सहा आहे सात वाहनांची राजधानी कोणती होती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रतिष्ठान ही सात वाहनांची राजधानी होती प्रश्न क्रमांक एकशे सात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी डॅश सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत आपले योगदान दिले होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तुफानी सेना प्रश्न क्रमांक एकशे आठ सातारा या ठिकाणी सैनिक स्कूलची स्थापना झाली त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री डॅश होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्ही के कृष्ण मेनन हे ज्यावेळी सातारा या ठिकाणी सैनिक स्कूलची स्थापना झाली होती त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री होते व्ही के कृष्ण मेनन प्रश्न क्रमांक एकशे नऊ ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान डॅश यांनी जून एकोणीसशे पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन क्लिमेंट ॲटली यांनी प्रश्न क्रमांक एकशे दहा आहे आगा खान यांच्या अध्यक्षतेखालील अ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये डॅश येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी प्रसिद्ध चौदा मुद्दे मांडले होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दिल्ली या ठिकाणी भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास सभेमध्ये मोहम्मद बॅरिस्टर अली जिन्ना यांनी प्रसिद्ध चौदा मुद्दे मांडलेले होते प्रश्न क्रमांक एकशे अकरा अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच पाच नियम कोणी सांगितले आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गौतम बुद्ध यांनी पंचशील मार्ग म्हणजे पाच नियम सांगितलेले आहेत कशासाठी अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी प्रश्न क्रमांक एकशे बारा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी डॅश करार केला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर करार हा जो आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी झालेला आहे प्रश्न क्रमांक एकशे तेरा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी डॅश या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चिंतामणराव देशमुख यांनी प्रश्न क्रमांक एकशे चौदा फ्रेंच राज्यक्रांतीचा डॅश हा उद्गाता मानला जातो मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा हा प्रश्नावर थोडंसं लक्ष द्यायचं आहे फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाता कोणाला म्हटले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रुसो प्रश्न क्रमांक पंधरा आहे डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर सिमुख हा जो आहे सात वाहन संस्थापक मानला जातो प्रश्न क्रमांक एकशे सोळा हिंदू वरील झिझिया कर कोणत्या सम्राटाने रद्द केलेला आहे पहा झिजिया कर हा हिंदूवर लागलेला कर होता हा कोणत्या सम्राटाने रद्द केला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सम्राट अकबराने प्रश्न क्रमांक एकशे सतरा सन अठराशे दोन मध्ये डॅश या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरा बाजीराव याने प्रश्न क्रमांक एकशे अठरा गणेश वासुदेव जोशी यांना डॅश या टोपण नावाने ओळखतात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सार्वजनिक काका प्रश्न क्रमांक एकशे एकोणवीस केसरी या वृत्तपत्राचे डॅश हे पहिले संपादक होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गो ग आगरकर हे जे आहेत हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते प्रश्न क्रमांक एकशे वीस आराम हराम हय हे घोषवाक्य कोणी दिले याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंडित नेहरू प्रश्न क्रमांक एकशे एकवीस भारताचे शेवटचे वयसराय कोण होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन लॉर्ड माउंट बॅटन हे जे आहे ते भारताचे शेवटचे वयसराय होते प्रश्न क्रमांक एकशे बावीस स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध भगतसिंगाबरोबर लढलेले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावचे होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खेडगाव प्रश्न क्रमांक एकशे तेवीस करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चले जाव चळवळीमध्ये करा किंवा मरा असा संदेश महात्मा गांधींनी दिला होता प्रश्न क्रमांक एकशे चोवीस स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते पहा स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव आहे नरेंद्र दत्त पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नारायणराव हे जे आहेत मराठी साम्राज्याचे पाचवे पाचवे पेशवे होते प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संभाजी महाराज प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाचा तर नेहरू चाचा या नावाने त्यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस आहे अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा खालीलपैकी कोणी भोगलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सावरकर यांनी अंदमानच्या काळ्यात पाण्याची अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या, या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी दररोज सकाळी नऊ वाजता याच पद्धतीने मी एक मॉक टेस्ट म्हणजे एक व्हिडिओ घेऊन येत असणार आहे तसेच आपल्याला पी डी एफ जर मिळवायची असेल पहा मित्रांनो पी डी एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या आणि बाकीचे जे काही आपले व्हिडिओज आहेत याच्या पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत चला तर चला तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र